दरम्यान संजय राऊतांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील टीका केली आणि त्याला देखील भाजपच्या नेत्यांनी प्रतिउत्तर दिलंय. असंस्कारींना पाठीशी घालणारी संस्था म्हणजे संघ असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. तर त्याला प्रतिउत्तर देताना संघावर बोलण्याची तुमची पात्रता आहे का असं गिरीश महाजन म्हणाले. संघ हा असंस्कारी असुसंस्कृत अनितिमान लोकांना आता पाठीशी घालणारा पक्ष झालाय, संघटन झालंय हे सगळ्यांना माहिती आहे. आम्ही संघ पाहिलाय तो बाळासाहेब देवरस्थानचा पाहिलेला आहे. संविधानाची आणि या देशाच्या लोकशाहीच्या चिंधडा उडवणारे लोक सत्तेत बसलेले आहेत. देशाची संस्कृती खतम करणारे लोक सत्तेत बसले आहेत. संघ काय करतो आहे? ज्या संघाचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एका टिंबा एवढं योगदान नव्हतं किंवा ज्या संघ विचाराचे लोक चले जाऊची चळवळ चिरडून टाका असं ब्रिटिशांना पत्र लिहित होतं त्याने आमच्याशी लढण्याची भाषा करायची नाही. मला खरं या विषयावर काय बोलावं हेच कळत नाही. म्हणजे संजय राऊतांची पात्रता आहे का संघावर बोलायची? तुमची पात्रता आहे का जरा तपासून बघा ना. संघ काय संपूर्ण देशाला माहिती आहे, संघाचं कार्य काय हे संपूर्ण देशाला त्या ठिकाणी माहिती आहे. आणि म्हणून संजय राऊत तुमच्या सर्टिफिकेटची संघाला गरज नाही आहे. आपण आपली पात्रता ओळखूनच बोला ना. आपण आपली पात्रता ओळखून बोला आणि म्हणून तुम्ही कृपा करून संघावर अजिबात बोलू नका असं मला त्यांना अगदी आग्रहाचं सांगणं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.